सांगा आजपासून प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झाली आहे. कोणाकोणाला हे डोस देणार आहेत आणि काय सगळी प्रक्रिया आहे? आज 10 जानेवारी पासून आपल्याकडे फ्रंटलाईन वॉरियर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे आणि ज्यांचे 9 महिने पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठीच आहे. सोबत 60 वर्ष आणि 60 वर्षावरील कोमॉर्बिड कंडिशन की विदाऊट कोमॉर्बिड त्यांच्यासाठी पण सुरू करण्यात आलेलं आहे. फक्त याच्यामध्ये एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे की 9 महिने तुमचे कम्प्लीट झाले पाहिजे सेकंड डोसपासून आणि त्या दरम्यानमध्ये जर तुम्हाला कोविड झाला असेल तर मग त्याच्यामध्ये आपण 3 महिने ॲड करायचे. तर 3 महिने ॲड केल्यानंतर मग आपला कसा डोसची तारीख येते ते आपण लक्षात ठेवायची. काय हे 2 डोस घेतल्यानंतर 9 महिन्याने हा प्रिकॉशन डोस घेणार आहेत, काय याचा फायदा आहे किंवा का देत आहेत हा डोस? बघा, प्रिकॉशनरी डोस किंवा कुठलेही कोविडचे डोसेस आजपर्यंत जे आपल्याला भारतात मिळाले किंवा वर्ल्डमध्ये सुरू आहे, दॅट इज टू बिल्डअप युअर इम्युनिटी. तुमची इम्युनिटी प्रतिकारशक्ती बिल्डअप करण्यासाठी आहे. असं बरेच ठिकाणी दिसलं आहे आणि सत्य पण आहे की सेकंड डोसला झाल्यानंतर, फर्स्ट डोस झाल्यानंतरही लोकांना कोविड झालं आहे. पण त्याची कोविडची जी सिव्हिरिटी असते, म्हणजे एकदा तो कोविड तुमच्या शरीरात गेल्यानंतर जे काही ते हार्म करते तुमच्या शरीरामध्ये, त्याची तीव्रता ती कमी करते वॅक्सिनमुळे त्याची तीव्रता कमी होते. म्हणजे 10 पैकी जर आपण सिव्हिरिटी बघायला गेली, ज्या व्यक्तींनी डोस घेतला नसेल दोन्ही, तर आज ते ICU पण आहे. आज आपल्याला न्यूजमध्ये पण दिसते आहे की ज्या लोकांनी एकही डोस घेतला नाही आहे तेच लोकं फक्त हॉस्पिटल किंवा ICU पोचत आहे. ज्या लोकांनी डोस घेतलेला आहे तर 10 पैकी त्यांची सिव्हिरिटी जिथे 7-8 असली पाहिजे, ज्यांनी वॅक्सिन नाही घेतलेलं आहे त्यांची सिव्हिरिटी तिथे 2 असते किंवा 1 असते.